जायंट्स ग्रुप ऑफ प्राइड औरंगाबादच्या पुढाकाराने शहराची स्वच्छता, पर्यावरण आणि सौंदर्यीकरणाच्या उद्देशाने वीर सावरकर उड्डाणपुलाखाली जायंट्स फ्लाय पार्कचे लोकार्पण 25 जानेवारीला केले जाणार आहे. जायंट्स ग्रुप ऑफ प्राइड औरंगाबादच्या पुढाकाराने शहराची स्वच्छता, पर्यावरण आणि सौंदर्यीकरणाच्या उद्देशाने एपीआय स्क्वेअरजवळ वीर सावरकर उड्डाणपुलाखाली जायंट्स फ्लाय पार्कचे लोकार्पण शनिवारी केले जाणार आहे. या प्रकल्पाचा हा पहिला प्रकल्प असून यासारखे प्रकल्प मोठ्या प्रमाणात निर्माण व्हावे अशी अपेक्षा जायंट्स ग्रुप ऑफ प्राइड औरंगाबादचे अध्यक्ष जयंत जयस्वाल यांनी 20 जानेवारी रोजी व्यक्त केले आहे. यावेळी प्रशासकीय अधिकारी दीपक भारतीया, प्रकल्प प्रमुख योगेश झंवड, अमित मालानी, जनसंपर्क अधिकारी राजेश वैष्णव यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना श्री जयस्वाल म्हणाले की औरंगाबाद ही पर्यटनाची राजधानी असून येथे अजिंठा वेरूळ यांसारख्या जगप्रसिद्ध लेण्या आहेत. या लेण्या पाहण्यासाठी देश परदेशातून पाहुणे येतात. पाहुण्यांचे स्वागत स्वच्छतेने झाल्यास औरंगाबाद शहराची प्रतिमा जगात उंचवेल. त्याचबरोबर सौंदर्यीकरण आणि पर्यावरणाच्या दृष्टीने विचार करून हे फ्लाय पार्कची निर्मिती करण्यात आली आहे. या माध्यमातून पार्कमध्ये येणाऱ्या सर्वांना स्वच्छ ऑक्सिजन मिळण्यासाठी वेगवेगळ्या जातींची झाडे लावण्यात आली आहे. लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खेळणी, मोठ्यांना बसण्यासाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे.